जाकवेल साठी विहीर खुदाईतील वाळूची ठेकेदार लोकप्रतिनिधींकडून लूट संगणमताने केली पंधरा लाखांच्या वाळूची चोरी कुरुंदवाड पालिकेच्या नूतन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल बांधणीसाठी नुरसिंवाडी येथील ओतवाडी येथे कृष्णा नदी पात्रात सुरू असलेल्या विहीर खुदाईतून निघालेल्या वाळूची ठेकेदारांनी व काही लोकप्रतिनिधींनी संगणमताने सुमारे एकशे पंचवीसहून अधिक ट्रॅक्टर ट्रॉली जवळपास दहा ते पंधरा लाखांच्या वाळूची चोरी केल्याची चर्चा रंगली आहे जाकवेल बांधणीसाठी विहीर काढण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या खुदाईत माथी काढल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या विहिरीतून वाळू साठा लागल्याने सदर ठेकेदाराने जाकवेल कामाला ब्रेक लावून एकशे पन्नासहून अधिक ट्रॅक्टर अंदाजे बारा लाखाची वाळू उपसा करून सदरची वाळू कुरुंदवाड येतील या योजनेतील पाण्याच्या टाकी उभारणेकामी वापरण्यात येत अस येत असल्याच्या नावाखाली परस्पर विक्री केल्याची चर्चा नागरिकातून सुरू असून यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याची नागरिकातून या विहिरीतून आजूबाजूची भरमसाठ वाळू उपसा केल्याने या विहिरीचा विहिरीच्या परिसरातील मळ्या कमकुवत झाल्याने या मळ्या आज अचानक ढासळल्या आहेत यालगतच लगतच पेयजलच्या पाणी वितरण नलिकेच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या पुलाची कॉलमची माती ढासळल्याने या पुलालाही धोका निर्माण झाला आहे यावेळी संतप्त झालेल्या नुरसिंवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ आरुंधती जगदाळे उपसरपंच अशोक पुजारी व ग्रामपंचायत सदस्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचे काम बंद पाडून शेतकऱ्यांचे व ग्रामपंचायतीच्या पेजलच्या पुलाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अन्यथा कुरुंदवाड शहराला पाणी देणार नसल्याचा इशारा दिला आहे तालुक्यात सध्या वाळू उपसा बंद असल्याने वाळूला सोन्याचे भाव आले आहेत सध्या एका ट्रॉलीला दहा हजार रुपये इतका दर आला आहे या विहिरीतून सुमार एकशे पंचवीसहून अधिक ट्रॉली वाळू उपसा झाली असून दावा परिसरातील शेतकरी दत्ता मोरे यांनी केला असून सदरची वाळू दररोज कुरुंदवाड शहरामध्ये विविध ठिकाणी विक्री केली आहे या प्रकरणी सेंट्रिंग ठेकेदार व त्यांच्या नुरसीमाडीतील एका कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केल्यास या वाळू चोरीचा पर्दापाश होईल अशी मागणी परिसरातील शेतकरी दत्ता मोरे यांनी केली आहे महानकर न्यूज साठी ओतवाडीहून संदीप इंगळे